नमस्कार, श्रावणी स्पेशल मराठी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी ह्या केकवरती जे गणाज ओतलेलं आहे ते कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत। चला तर मग आज आपण चॉकलेट गणाजची रेसिपी बघू। त्यासाठी आपल्याला डार्क कंपाऊंडचं चॉकलेट पाहिजे। मी हे घेतलेलं आहे मोरडे कंपनीचं। हे 400 ग्रामचं पॅकेट असतं। ते फोडल्यावरती त्यात असं चॉकलेट निघतं। तर मी यासाठी 200 ग्रामचं चॉकलेट घेणार आहे। त्याचे असे तुकडे करून मी एका वाटीत टाकणार आहे आणि गॅसवरती एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवणार आहे। त्याच्यावरती चाळणी ठेवणार आहे आणि हे चॉकलेट त्याच्यावरती ठेवणार आहे। त्या चॉकलेटमध्ये आपल्याला फ्रेश व्हिप क्रीम घ्यायचे आहे किंवा थोडे दूध टाकायचे। थोडं बटर टाकलं तर त्याच्याने शायनिंग छान येते। हे बघा, अशा पद्धतीने मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं एका पातेल्यात आणि त्याच्यावरती एक चाळणी ठेवली। त्या चाळणीवरती एका वाटीत मी ते चॉकलेट ठेवलेलं होतं तुकडे करून आणि त्याच्यात मी थोडं दूध टाकलेलं आहे। आपण फ्रेश व्हिप क्रीम पण टाकू शकतो, त्यात न्यूट्रल जेल पण टाकू शकतो किंवा थोडं बटर टाकू शकतो। नसेल बटर तर आपण तूपही टाकू शकतो। थोडं मी थोडं दूध टाकलं आहे आणि त्यात थोडं बटर टाकलं आहे मी। ते आपल्याला असं त्या पाण्याच्या स्टीमवरती गरम करायचे, ते वितळतं आपोआप। डायरेक्ट पाण्यात नाही बुडवायचे किंवा डायरेक्ट गॅसवरती नाही ठेवायचे, पाण्याच्या स्टीमवरती ठेवायचे। हे अशा पद्धतीचं चॉकलेट गणाज तयार होतं। आपण हे व्हाईट कंपाऊंडचं पण बनवू शकतो। हे मी डार्क कंपाऊंडचं बनवलेलं आहे। आपल्याला हे ट्रफल केकसाठी कामात येतं किंवा चॉकलेट केक बनवण्यासाठी जे आपण चॉकलेट टाकतो त्यासाठी कामात येतं। लेअर क्रीम लावल्यानंतर जी लेअरवरती चॉकलेट टाकतो त्यासाठी कामात येतं। हे अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। मी पहिले काही केक दाखवले तुम्हाला, ब्लॅक फॉरेस्ट, त्यामध्ये ड्रिपिंग करण्यासाठी हेच गणाज वापरलेलं होतं। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा। हे बघा, असं डार्क कंपाऊंड चॉकलेट तयार झालं। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओंना लाईक करा, माझ्या व्हिडिओंना शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।